हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कृष्णा पाटील तुमचं करिअर बाबा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, NISCLच्या तुम्ही बघितलं असेल किंवा नोटिफिकेशन आलंय हे सर्वांनी ऐकलंच असेल, तर यामध्ये टोटल 300 AO च्या वॅकन्सीज त्यांनी डिक्लेअर केलेल्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वॅकन्सीजचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, यामध्ये महत्वाच्या डेट्स कोणकोणत्या, एज कसं असणार आहे, यामध्ये बॉर्न कसे असणार आहेत, यानंतर यांचा एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, आणि तुम्ही जर नवीन असाल तर या नवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघूया मित्रांनो की यामध्ये वॅकन्सीज कशा डिस्ट्रीब्युशन आहे. टोटल 300 वॅकन्सीज असून यापैकी 46 वॅकन्सीज या SC, 22 वॅकन्सी ST, OBC साठी 81, EWS साठी 30 आणि ओपन साठी अनरिझर्व साठी 121 अशा याचं डिस्ट्रीब्युशन आहे. आणि PWD साठी म्हणजे टोटल सगळ्या मिळून 17 वॅकन्सीज आहे असं या टोटल 300 वॅकन्सीज यामध्ये मेन्शन केलेल्या आहे. यानंतर महत्वाच्या आहेत डेट्स. बघा मित्रांनो, इथं महत्वाच्या डेट्स अशा आहेत की 1 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर पासून तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल आणि पेमेंट करता येईल. फेज 1 म्हणजे प्रीची जी एक्झाम असणार आहे ती ऑक्टोबर मध्ये असणार, ऑक्टोबरच्या 1st किंवा 2nd वीक मध्ये याचं टेंटेटिव्ह डेट दिलेले आहेत. आणि मेन्स जी असणार आहे नोव्हेंबर मध्ये असणार आहे. म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर बॅक टू बॅक तुम्हाला, म्हणजे एक म्हणजे सप्टेंबर मध्ये तुम्हाला प्रिपरेशनचा टाइम मिळेल, ऑक्टोबर मध्ये प्री आहे आणि मेन्स नोव्हेंबर मध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की मेन्सचं प्रिपरेशन तुम्ही आतापासूनच करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. चला बघूया अजून महत्वाच्या गोष्टी कोण कोणत्या याच्यामध्ये आहेत. यानंतर सर्व्हिस कंडिशन वगैरे यामध्ये दिलेले आहे, प्रोहिबिशन दिलेले आहे. यानंतर महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे मित्रांनो गॅरंटी बॉन्ड. ही एक गोष्ट यामध्ये मेन्शन करण्यासारखी आहे. आता या गॅरंटी बॉन्ड मध्ये कसं आहे पहा, मिनिमम तुम्हाला इथं जे मेन्शन केलेलं आहे मिनिमम तुम्हाला 4 वर्षासाठी हा बॉन्ड असणार आहे. जर बिफोर 4 इयर्स म्हणजे 4 वर्षाच्या अगोदर जर तुम्ही इथून स्टेप आउट केलं किंवा हा जर जॉब रिझाईन केला तर तुम्हाला 1 वर्षाची ग्रॉस सॅलरी पे करावं लागेल आणि मग तुम्हाला जाता येईल, हा याचा गॅरंटी बॉन्ड असणार आहे. क्लिअर आहे सर्वांना? म्हणजे इथे जर मेन्शन केलंय बिफोर जॉईनिंग एज प्रोफेशनल द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू गिव्ह अँड अंडरटेकिंग टू सर्व द कंपनी फॉर मिनिमम पिरियड ऑफ 4 इयर्स. आणि नंतर म्हटलेलं आहे इन द इव्हेंट ऑफ देअर रिझाइनिंग फ्रॉम द कंपनी बिफोर एक्सपायरी द बॉन्ड पिरियड दे विल लायबल टू पे काय म्हटलंय लिक्विडेट डॅमेज इक्विवेलेंट टू 1 इयर्स ग्रॉस सॅलरी. लक्षात आलेलं आहे? मी इनिशियलीच एकदम सोप्या लँग्वेज मध्ये सांगितलं मिनिमम तुम्हाला 4 वर्ष इथे करणं गरजेचं आहे. जर बिफोर 4 इयर्स तुम्ही जर रिझाईन करणार असाल तर 1 इयरचं तुमचं ग्रॉस सॅलरी पे करून तुम्हाला निघता येईल. आता याचा बघा बेसिक जे मी तुम्हाला दिलेले आहे, आता बघा तुमचं महत्वाची गोष्टी बेसिक पे आहे 32,795 आणि सगळ्या फॅसिलिटी इन्क्लूड करून तुम्हाला जातं 62,315 आणि अप्रॉक्सिमेटली जर म्हटलं तर 60,000 हे आहेत मेट्रोपोलियन सेंटर्समध्ये. 60,000 मिना विद्यार्थ्यांनो अमाऊंट लहान नाही आहे, अमाऊंट छोटे नाही आहे. इनिशियली तुम्हाला 60,000 per month आणि नंतर याच्यामध्ये जसं जसं पुढे पुढे जाणार यामध्ये रिव्हिजन होत जाईल. तर हे सर्वांना लक्षात आलं असेल, पेमेंट चांगली आहे, जोरदार अभ्यास करायचा आहे, आलेल्या संधीचं सोनं करायचं आहे, हातातून ही संधी जाता कामा नाही. आता महत्वाची गोष्ट, आता इथे काही विद्यार्थी कन्फ्यूज आहेत, तर हे असं आहे की एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहेत एक तर तुम्हाला ग्रॅज्युएट पाहिजे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे. आता विद्यार्थी म्हणतात सर इथे ओपन साठी किंवा अनरिझर्व साठी ज्या काही ऍटलीस्ट 60% मार्क्स त्यांनी सांगितलेलं आहे, हे 60% मार्क्स ग्रॅज्युएशनला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन दोन्ही पैकी एकाला असलं तरी चालेल. क्लिअर? इथं दोन्हींना 60% नाहीये, त्यांनी इथं मेन्शन केलेलं आहे 60% इदर ऑफ द डिग्री एक्झामिनेशन फॉर जनरल कॅन्डिडेट. इज दॅट क्लिअर? म्हणजे एक तर ग्रॅज्युएशनला तुम्ही 60% असले तरी चालेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला, दोघांना नाही. आणि असं नाही की तुमचं ग्रॅज्युएशन मध्ये अप्लाय नाही करणार, तुमचं ग्रॅज्युएट असाल तुम्ही तरी चालेल, पोस्ट ग्रॅज्युएट असाल तरी चालेल, पण मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट आहे. समजलं? आणि जे काही SC ST PWD कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी 55% मार्क्सची याच्यामध्ये कंडिशन दिलेली आहे. कळालं? आणि पासिंग क्वालिफिकेशन जे आहे म्हणजे ती इथून मेन्शन केलंय मित्रांनो 30 सप्टेंबर 2021. ठीक आहे. अजून एक महत्वाची गोष्ट इथं सांगितलं आहे, जे कोणी अपियर स्टुडंट आहे किंवा इथे बघा इथं फायनल इयर किंवा सेमिस्टर जे काही ग्रॅज्युएशन ज्यांचं
अजून बाकी आहे, पण त्यांनी प्रूफ मेन्शन करावं लागेल की 30 सप्टेंबर 2021 अगोदर जर तुमचा रिझल्ट लागलेला आहे याचा जर तुम्ही प्रूफ मेन्शन करू शकत असाल तर एपीएल कॅन्डिडेट देखील इथे अप्लाय करू शकतो. हे काही महत्वाच्या गोष्टी मला इथं सांगायच्या होत्या. यानंतर मित्रांनो येतो एज. बघा एज जे आहे इथं मेन्शन केलेलं आहे, मिनिमम एज दिलेलं आहे 21 इयर्स अँड मॅक्सिमम एज दिलेलं आहे 30 इयर्स. हे ओपन साठी आहे. आणि एज कशावर कॅल्क्युलेट करणार, रेफरन्स डेट आहे 1 एप्रिल 2021. आता महत्वाचं, ज्यांनी काही एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते एज युजल जे सर्व म्हणजे जनरली जे असतात तेच आहे. एससी एसटी 5 इयर्स, त्यानंतर ओबीसीसाठी 3 इयर्स आहे. बाकी जे काही मेन्शन केलंय ते याच्यामध्ये एज युजल जे आहे तेच आहे. बरं, यानंतर मेन्शन करण्यासारखी गोष्ट कोणती आहे? ओके, आता बघा मेन्शन करण्यासारखी गोष्ट एकदम महत्वाची जी मला वाटते ती आहे एक्झाम पॅटर्न. आता बघा याच्यामध्ये काय काय आहे. फर्स्ट प्री जी एक्झाम आहे ती 100 मार्क्स ची आहे, आणि यामध्ये इंग्लिश लँग्वेज 30 मार्क्स, रिझनिंग एबिलिटी 35 मार्क्स अँड क्वांटिटी एप्टिट्यूड 35 मार्क्स. आणि मिनिमम मार्क्स जे 20 मिनिट्स, मिनिमम टाइम जो आहे 20 मिनिट्स आहे, आणि सेपरेट टाइम आहे, सेक्शनल टाइम दिलेला आहे मित्रांनो. आणि याला तुम्हाला प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल कट ऑफ असणार आहे, त्यामुळे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल कट ऑफ काढणं पण गरजेचं आहे. हे महत्वाची गोष्ट आहे. प्री लक्षात आला असेल पॅटर्न. आता मेन्स जे आहे, आता बघा मेन्स मध्ये जे मेन्शन केलंय त्यांनी, इथे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह प्लस ऑब्जेक्टिव्ह दोन्ही असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह जे तुम्हाला दिलेलं आहे ते आहे 200 मार्क्स साठी, आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट किती मार्कांची आहे 30 मार्क्स साठी. हे समजले? ओके, आता पुढे बघूया याच्यामध्ये काय काय पॅटर्न दिलेला आहे. मेन्सचा जर पॅटर्न लक्षात आला असेल, रिझनिंग जे आहे 50 मार्क्स साठी आहे, इंग्लिश 50, जनरल अवेअरनेस 50 आणि क्वांटिटी एप्टिट्यूड 50. प्रत्येकाला 40 40, फक्त इथं जनरल अवेअरनेसला 30 मार्क्स मेन्शन केलेले आहे. टोटल 200 मार्क्स ची ही एक्झाम असणार. डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट जी आहे ही मित्रांनो 30 मिनिट्सची असणार आहे फॉर 30 मार्क्स. क्लिअर? यापैकी 10 मार्क्स असणार आहे लेटर रायटिंग आणि 20 मार्क्स असणार आहे तुम्हाला एसे साठी. तर हे असा पॅटर्न तुम्हाला इथे मेन्शन केलेला आहे. यामध्ये आता थर्ड जी एक गोष्ट आहे, फर्स्ट फेज होती प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, सेकंड होती मेन्स, आता थर्ड जे याच्यामध्ये सांगितले ते आहे इंटरव्ह्यू. आणि इंटरव्ह्यू मध्ये जो काही तुम्हाला रेशो दिलेला आहे दिलेला आहे, वेटेज ऑफ द ऑनलाईन एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू प्लीज 75:25. इंटरव्ह्यूचा वेटेज किती असणार आहे याचा अर्थ 4:3:1 या रेशो मध्ये तुम्हाला मेन्शन केलं. म्हणजे 100 जर असतील तर 75 हे ऑनलाईन एक्झामिनेशनला असेल आणि 25 हे जे असतील हे इंटरव्ह्यू साठी असतील. हे सर्वांना इथे लक्षात असणं खूप गरजेचं आहे. यानंतर अजून महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. मला आता काही लोकांचे कॉलही आलेले होते की सर याचं फी स्ट्रक्चर वगैरे कसं. ओके, सांगेल फी स्ट्रक्चर वगैरे सर्व सांगतो. यानंतर आहे एक्झामिनेशन सेंटर्स. बघा मित्रांनो पहिल्यांदा फी स्ट्रक्चर, एससी एसटी पीडब्ल्यूडी साठी 100 रुपये फीस आहे, आणि अदर दॅन एससी एसटी पीडब्ल्यूडी तर उरलेल्या ऑल कॅन्डिडेट्सला 750 म्हणजे 750 रुपये ही ऍप्लिकेशन फीस आहे. यानंतर प्री आणि मेन्स यांच्या सेंटरमध्ये थोडी तफावत आहे, जरा व्यवस्थित लक्ष द्या. फेज वन जी प्री आहे त्या प्रीच्या सेंटरमध्ये महाराष्ट्रासाठी अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी इतके सेंटर्स आहेत. तर मेन्ससाठी जे महाराष्ट्रामध्ये सेंटर आहे ते फक्त मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे एवढे 4 सेंटर आहे. तर ही खूप महत्वाच्या गोष्टी तुम्हाला थोडं लक्षात ठेवून एक्झामिनेशन सेंटर टाकणं, तुमचा स्टडी प्लॅन तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. पुढच्या गोष्टी, याला तुम्हाला अप्लाय करण्यासाठी ऑनलाईनच अप्लाय करावं लागले, ठीक आहे. आणि तुम्हाला जर काही अजून प्री ट्रेनिंग एक्झामिनेशन असेल तर तिथं त्यांनी सांगितलं ऑनलाईन प्री एक्झामिनेशन एसटी एसटी एससी आणि ओबीसी साठी जे काही प्री ट्रेनिंग एक्झामिनेशन आहे ते रेफर करण्यासाठी वेबसाईट त्यांनी दिलेली आहे HTTP म्हणजे newindia.co.in. यावर जाऊन तुम्ही रेग्युलरली अपडेट त्याच्याबद्दल डिटेल्स घेऊ शकता. यानंतर इथं मेन्शन केलेलं आहे तुमचं महत्वाच्या की फोटो साईज वगैरे हे कसं पाहिजे. यानंतर ऑनलाईन पेमेंट वगैरे कसं करायचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील मित्रांनो. फोटो साईज वगैरे हे तर सगळीकडे ऑलमोस्ट सेमच आहे, एकदा चेक करून घ्याल. ओके, यानंतर यामध्ये महत्वाची अजून एक गोष्ट जी आहे ते आहे डिक्लरेशन. तुम्हाला इथे डिक्लरेशन मेन्शन केलेलं आहे की डिक्लरेशन देत असताना कोणत्या इंक मध्ये त्याला मेन्शन केलंय. इथे तुम्ही रेड इंक यूज करू शकणार नाही. यानंतर थंब इम्प्रेशन कसं असणार आहे. बघा हँड रिटर्न डिक्लरेशन इथं सांगितलेलं आहे, हँड रिटर्न डिक्लरेशन बद्दल इथं मेन्शन केलंय. हँड रिटर्न डिक्लरेशन कंटेंट इज टू बी एक्सपेक्टेड, पण कसं
हँडरायटिंग डिक्लेरेशन कॅपिटल लेटर्स मध्ये नसावं, सगळ्यात महत्वाचं, शुड नॉट बी इन रिटन इन कॅपिटल लेटर. ऍप्लिकंट हॅज टू रिटन डिक्लेरेशन इंग्लिश क्लिअरली ऑन व्हाईट पेपर विथ ब्लॅक ऑर ब्ल्यू इंक. ब्लॅक ऑर ब्ल्यू इंक मध्ये तुम्ही हे डिक्लेरेशन लिहू शकता. थर्म इम्प्रेशन बद्दल इथं दिलेलं आहे, व्हाईट पेपर मध्ये तुम्ही घेऊ शकता, ब्लॅक ऑर ब्ल्यू इंक मध्ये थर्म इम्प्रेशन देऊ शकता. क्लिअर? आणि लेफ्ट थर्म इम्प्रेशन, भरपूर जण कन्फ्युजन असतं, सर थर्म इम्प्रेशन राईट असते का लेफ्ट, तर लेफ्ट थर्म इम्प्रेशन इथे तुम्हाला द्यावं लागणार आहे. तर या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या होत्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. मित्रांनो, व्यवस्थित प्लॅन करायचं आहे, चांगली संधी चालून आलेली आहे. आणि हे काही तुम्ही म्हणताय बॉन्ड वगैरे या गोष्टीचा विचार नका करू, हा जर जॉब लागला तर खूप चांगला आहे. इथे बॉन्ड वगैरे मी तर म्हणणार मॅटर करणारच नाहीये, जॉब खूप सुंदर आहे मित्रांनो. एनआयसीएल मध्ये जॉब करणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे मुळात. क्लिअर? तर आतापासूनच तुम्ही तयारी प्रॉपरली करावं. काही जर डाऊट आले असतील, काही जर अडचण असतील, तर तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की टाकू शकता, आम्ही त्या डाऊटचे नक्की क्लिअर करूयात. चला नक्की मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू, थँक्यू सो मच, बाय बाय, ऑल द बेस्ट.